भगव्या रंगाचे झेंडे, त्यावर धनुष्यबाणाचे चिन्ह, धनुष्यबाणाचे मफलर घातलेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते. हे दृश्य महाराष्ट्रातलं नाही तर राजस्थानातलं आहे. इथले शिवसेनेचे उमेदवार आहेत राजेंद्र सिंग गुढा. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केलाय. एकनाथ शिंदे वो मऊन से प्रभावित हूँ. जीरो लेवल से उठ के वो आदमी यहाँ तक पहुँचा है संघर्ष करते हुए. वो बताते हैं कि टेम्पो चलाते थे. जो आदमी टेम्पो चलाता था और आज प्रदेश का मुख्यमंत्री बना है, उसमें गजब की काम करने की क्षमता है, पेशेंस है, संगठन को चलाने की क्षमता. उस क्षमता को देख के हमने उनको जोड़ दिया. उमेदवार सेनेचा असला तरी या मतदारसंघात थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सभा झाल्यात. या मतदारसंघात काय दिलं याबाबत बोलताना मुख्यमंत्री थेट गुढांनाच टार्गेट करतात, कारण गुढांनीच राजस्थानच्या निवडणुकीत महत्वाची ठरलेली लाल डायरी बाहेर काढली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या डायरीचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. आप सबने लाल डायरी के बारे में सुना है? मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि आरटीडीसीचे प्रमुख असणारे धर्मेंद्र राठोड यांची ही डायरी असल्याचा दावा गुढा करतात. राठोड यांच्यावरती जेव्हा रेड पडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्यांना मदत करायसाठी पाठवलं आणि त्याच वेळी आपण ही डायरी पळवली असं गुढांचं म्हणणं आहे. या डायरीमध्ये अनेक जे सगळे या सरकारचे भ्रष्टाचार आहेत त्याचे पुरावे आहेत असा दावा गुढा वारंवार करतायत. जुलै महिन्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन असताना गुढांनी ही डायरी पहिल्यांदा बाहेर काढली आणि त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती याची आणखीन चार पानं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या चार पानांमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा वैभव गेहलोत हेच मुख्यमंत्री कसे अधिकाऱ्यांनी घेरले गेलेले आहेत आणि ते कसे निवडून येणार नाहीत असं सांगत असल्याचं संभाषण आहे. या सगळ्या डायरीमधली सगळी पानं अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहेत ना दुसऱ्या बाजूला या डायरीची इतकी पानं प्रसिद्ध करून काही कारवाई झाली आहे. पण कारवाई होत नसल्यामुळेच आपण संपूर्ण डायरी प्रसिद्ध न केल्याचा दावा गुढा करतात. खरं तर जेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर आलं तेव्हा गुढा काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. यापूर्वी त्यांनी 3 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. गेल्या निवडणुकीत ते बहुजन समाज पक्षाकडनं लढले आणि निवडून आल्यावर काँग्रेसला पाठिंबा देत मंत्रीही झाले. पण ते चर्चेत राहिले ते गेहलोत विरोधासाठीच. लाल डायरीवरून आरोप केल्यानंतर जुलैमध्ये गेहलोत यांनी त्यांना मंत्रीपदावरून काढलं. त्यानंतर काहीच महिन्यात ते थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. काँग्रेस विरोधात इतके मुद्दे घेऊन सेनेकडनं निवडणूक रिंगणात उतरलेल्या गुढांच्या विरोधात भाजपने शुभकरण चौधरींना रिंगणात उतरवलंय. मैं ये नहीं चाह रहा था कि किसी को ये लगे कि राजेंद्र गुढा बीजेपी की मेहरबानी से बीजेपी ने सीट छोड़ दी और इसलिए चुनाव जीत गया. मेरी तो यहाँ लड़ाई बीजेपी से है. मेरी फाइट में बीजेपी आती है. कांग्रेस तो 20 साल से है ही नहीं यहाँ. और कांग्रेस तो एक बार मैं कांग्रेस से लड़ा था 2013 में, तब मैं फाइट में था. बाकी कांग्रेस तो 20 साल से फाइट में नहीं है. रिजल्ट वही घोड़े हैं पिछली बार वाले और वही मैदान और रिजल्ट भी वही. आपली लढाई भाजपच्या विरोधात असल्याचं ते सांगतात. पण टीका मात्र काँग्रेस आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री गेहलोत यांच्याच विरोधात करतात. देखिए गेहलोत साहब आए हैं अब लास्ट में कह रहे हैं कि मैं उदयपुर वाटी को गोद लेता हूं. तो मैं इस बात को कंडम करता हूं कि गेहलोत साहब की गोदी इतनी बड़ी नहीं है कि उदयपुर वाटी उसके अंदर आ जाए. अपने बेटे को चुनाव नहीं जीता पाए. अपने बेटे को गोद के बेटे को कैसे जिता देंगे. काँग्रेस नेते मात्र या लाल डायरी प्रकरणासाठी भाजपला जबाबदार मानतात आणि गुढा भाजपच्या सांगण्यावरूनच हे करत असल्याचा दावा देखील करतात. वो मैटरी नहीं है सीरियसली. वो इतना कोई गंभीर मामला नहीं है. वो भारतीय जनता पार्टी का सुनियोजित षड्यंत्र था. और उसको वो क्या लाल डायरी में है क्या है, क्योंकि 2.5 साल पहले लाल डायरी आ गई थी और वो 2 साल तक चुप रहे. चुनाव आया तो वो लाल डायरी आई, उनके पन्ने भी दिए गए, उसमें कुछ नहीं मिला. वो कोई मुद्दा ही नहीं है.
वो कोई ऐसा नहीं है, कोई मुद्दा नहीं है। ये भारतीय जनता पार्टी से मिलकर के और फिर किया गया था, कोई मुद्दा नहीं है। ये सरकार के खिलाफ कोई मुद्दा नहीं है भारतीय जनता पार्टी के पास। शिवसेना तो पिक्चर में नहीं है, ये तो कोई है ही नहीं। भारतीय जनता पार्टी के पास कोई ऐसा मुद्दा नहीं है जो लेकर के चले। लढाई तिहेरी असली तरी निकालानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठीचे पर्याय आपल्या समोर खुले असल्याचं गुढा सांगतात। हमारे नेता एकनाथ शिंदे जी हैं, फैसले वही करेंगे, लेकिन वो राजस्थान के फैसले हमसे पूछ के करेंगे। राजस्थान में 4 स्टेटों में शिवसेना एक जगह लड़ रही है, अब इसके बाद क्या होगा वो बैठ के आगे तय करेंगे। सध्या राजस्थानच्या निवडणूक राजकारणात ही डायरी महत्वाची ठरते। आता निवडणुकीत ही लाल डायरी गुढांच्या स्वतःच्या किती उपयोगाची ठरते हे पाहणं महत्वाचं। मरामत